मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार पाचशे सत्याहत्तर आज शिवजयंती आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चारशे वर्षाच्या गडद पारतंत्र्याच्या काळात शिवरायांच्या रूपाने शिवसूर्य उगवला त्यामुळेच विषमता जातीयता दुःख दारिद्र्य यांचा अंधार नाहीसा झाला शिवरायांनी बुद्धिजीवी आणि श्रमजीवी रयितेला स्वराज्य कार्यास जुंपले खडतर परिश्रम आणि तीव्र इच्छा या बळावरच त्यांनी स्वराज्याची स्थापना केली शिवरायांच्या अंतकरणात गोरगरी रहितेसाठी अखंडपणे स्नेहधार सदैव पाजरत होती तसे पाहता शिवचरित्रामध्ये मंत्राचे मांगल्य आणि संस्काराचे सामर्थ्य आहे शिवरायांच्या केवळ एका वाक्याने मावळ्यांचे मने थरारली ते म्हणजे हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो स्त्रींची इच्छा मानवता हाच शिवचरित्राचा आत्मा आहे शिवरायांच्या नेतृत्वातच मुळी अलौकिक बुद्धिमत्तेची चमक होती आणि संकल्पसिद्धीची धमक होती शिवरायांनी आपल्या प्रज्ञा आणि प्रतिभेतून स्वयंपूर्ण व समर्थ स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यातही उतरवले मावळ्यांना अक्षरांचा गंधन होता पण त्यांच्या वागण्याला शहाणपणाचा सुगंध होता शिवरायांची भाषाच मुळी संवेदनशील होती त्यामुळं ती चटकन काळजाला भिडत होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी